नमस्कार, स्वागत आहे तुमचे डिजिटली मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण डिजिटल मार्केटिंगबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। आजच्या युगात इंटरनेट आपल्याशी निगडीत असलेल्या बहुतांश गोष्टींमध्ये जोडलेले आहे, ज्यामुळे मार्केटिंगच्या पारंपरिक पद्धतीत देखील बदल झाले आहेत। त्यामुळे डिजिटल मार्केटिंग शिकणे गरजेचे झाले आहे। पूर्वी आपण सर्व बातम्या वर्तमानपत्राद्वारे वाचत होतो, पण जेव्हापासून आपल्या हातात स्मार्टफोन आले आहेत, भरपूरशा गोष्टी आपण स्मार्टफोनद्वारेच करू लागलो आहोत। हळूहळू सर्व पारंपरिक मार्केटिंगच्या पद्धतींची जागा ही डिजिटल मार्केटिंग घेणार आहे। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर इंटरनेट किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक मीडियावर आपल्या उत्पादनाची किंवा सेवेची जाहिरात करणे, यालाच आपण डिजिटल मार्केटिंग म्हणू शकतो। आजच्या वेळेला लोक खूप सारे डिजिटल कंटेंट कन्झ्युम करतात, म्हणजे लोक इंटरनेटवरील माहिती वाचतात किंवा बघतात। जेव्हापासून आपल्या जीवनात स्मार्टफोनचा वापर सुरू झाला आहे, आपण भरपूरशा गोष्टी इंटरनेटवरतीच जाऊन पाहतो। येत्या काळात डिजिटल मार्केटिंग क्षेत्राची व्याप्ती अजून वाढतच जाणार आहे, आणि जे पारंपरिक जाहिरातीचे मार्ग आहेत ते पुढील काळात बदलून सर्व ठिकाणी डिजिटल मार्केटिंगचाच वापर सुरू होणार आहे। डिजिटल मार्केटिंगद्वारे आपण आपले उत्पादन किंवा सेवा प्रमोट करू शकतो, पण त्याचे अनेक मार्ग आहेत। त्यात सर्च मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, मोबाईल मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे आपल्या उत्पादनाची जाहिरात केली जाऊ शकते। तुम्ही म्हणाल, डिजिटल मार्केटिंगद्वारे आपण आपल्यासाठी फॉलोअर्स मिळवू शकतो आणि आपल्या उत्पादनाचे प्रमोशन करू शकतो, पण ते तेवढेच पुरेसे नाही, मर्यादित नाही। डिजिटल मार्केटिंग हे मार्केटिंगच्या सर्व विभागांचे काम करू शकते। जेवढी इलेक्ट्रॉनिक मीडियाची व्याप्ती आहे, त्या सर्व ठिकाणी डिजिटल मार्केटिंगवर तुम्ही तुमच्या उत्पादनाची किंवा सेवेची ब्रँडिंग किंवा प्रमोशन करू शकता। इंटरनेट हे आपल्या ग्राहकांपर्यंत आपल्याला पोहोचवू शकते। त्यासाठी आपण सांगितल्याप्रमाणे सर्च मार्केटिंग, मोबाईल मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग या अनेक पद्धतींचा आधार घेऊ शकतो। डिजिटल मार्केटिंग का करावे? जसे आपण म्हटले की डिजिटल मार्केटिंग हे इंटरनेट मार्केटिंगच आहे। ईमेल, व्हिडिओ, फोटो याच्या माध्यमातून आपण आपल्या उत्पादनाची किंवा सेवेची जाहिरात करू शकतो। जी कामे पारंपरिक मार्केटिंगच्या मदतीने होऊ शकत नाहीत, ती कामे डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने अगदी सहज शक्य होतात, आणि ह्याचमुळे आजच्या युगात डिजिटल मार्केटिंगची माहिती असणे फार गरजेचे आहे। उदाहरणार्थ, पारंपरिक मार्केटिंगमध्ये फिजिकल मार्केटिंग, फोन मार्केटिंग, प्रिंटिंग ॲड्स यांचा समावेश होतो। जर तुम्हाला नवीन बिझनेस सुरू करायचा असेल, तर तुम्ही प्रत्येकाच्या दरवाजावर जाऊन त्याची जाहिरात करू शकत नाही, परंतु डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने हे सारे सहज शक्य आहे। डिजिटल मार्केटिंगची व्याप्ती किंवा स्कोप किती आहे? डिजिटल मार्केटिंगच्या छत्राखाली डेटा ड्रिव्हन मार्केटिंग हे येते। डिजिटल मार्केटिंगमध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत। डिजिटल मार्केटिंगमधल्या संधी फक्त एकाच देशात नसून अनेक देशात, संपूर्ण जगभर या संधी उपलब्ध आहेत। डिजिटल मार्केटिंग हे फार लवचिक व सोपे आहे। तुमच्याकडे जर इंटरनेट कनेक्शन व कम्प्युटर किंवा इतर कोणतेही साधन ज्याच्यामध्ये इंटरनेटचा वापर केला जाऊ शकतो असे साधन असेल, तर तुम्ही डिजिटल मार्केटिंग करू शकता। तुम्ही तुमच्या घरात बसून देखील डिजिटल मार्केटिंग करू शकता। त्यासाठी तुम्हाला ऑफिसमध्ये जायची देखील गरज नाही। डिजिटल मार्केटिंगमध्ये एंगेजमेंट म्हणजे प्रतिबद्धता देखील जास्त असते, आणि सांगितल्याप्रमाणे नोकरीच्या संधी देखील फार आहेत। डिजिटल मार्केटिंग चे परिणाम हे तुम्हाला फार कमी वेळातच दिसून येतात। तुम्ही जर एखादी डिजिटल मार्केटिंगची कॅम्पेन चालवली असेल, तर तुम्ही त्याचे सर्व प्रकारे मॉनिटरिंग करू शकता व त्याचे अचूक विश्लेषण देखील करू शकता, ज्यामुळे जर काही गोष्ट चुकत असेल तर ती तुम्हाला लगेच दुरुस्त देखील करता येते। डिजिटल मार्केटिंगच्या पद्धती किंवा प्रकार। डिजिटल मार्केटिंगच्या पद्धतींमध्ये SEO, ईमेल, कंटेंट, सोशल मीडिया, मोबाईल मार्केटिंग असे अनेक प्रकार येतात। SEO म्हणजे काय? SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन। SEOद्वारे तुम्ही तुमची वेबसाईट सर्च इंजिन रिझल्ट पेजच्या अव्वल स्थानावर आणू शकता, ज्याच्याने तुम्हाला फार फायदा होतो। त्याच्या काही पद्धती आहेत, ऑन पेज SEO, ऑफ पेज SEO, टेक्निकल SEO। ऑन पेज SEO म्हणजे तुमच्या वेबसाईटवरती असलेले कंटेंट, कीवर्डद्वारे आणि प्रॉपर कीवर्ड रिसर्च करून तुम्ही तुमचे ऑन पेज SEO सुधारू शकता। ऑफ पेज SEO म्हणजे तुम्ही जे फेसबुक पोस्ट, ट्विटर पोस्ट जे टाकत असता, त्याचा समावेश ऑफ पेज SEO या पद्धतीत होतो। टेक्निकल SEO म्हणजे CSS फाईल ऑप्टिमायझेशन, इमेज कंप्रेशन आणि स्ट्रक्चर्ड डेटा, जेणेकरून तुमची वेबसाईट जलद दिसते आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो।
कंटेंट मार्केटिंग म्हणजे काय? इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, कंटेंट इज किंग. तुमच्या वेबसाईटवरती जो मजकूर किंवा जे कंटेंट असते ते फार महत्त्वाचे असते, ज्यामध्ये व्हिडिओ, ब्लॉग आणि इन्फोग्राफिक्स यांचा अंतर्भाव होतो. इन्फोग्राफिक्स म्हणजे जे फोटोज, ज्या इमेजेसद्वारे तुम्ही जी माहिती देता त्याला इन्फोग्राफिक्स असे म्हटले जाते. आजच्या युगात व्हिडिओद्वारे अनेक मार्केटिंगचे प्रकार वापरले जातात. व्हिडिओ हे मार्केटिंग करण्याचे एक उत्तम साधन बनले आहे. लोक आता माहिती वाचण्यापेक्षा ती व्हिडिओद्वारे ऐकणे आणि बघणे जास्त पसंत करतात. त्याच्यामुळे व्हिडिओ कंटेंट हे सुद्धा आजच्या घडीला फार महत्त्वाचे बनले आहे. पेड मार्केटिंग. पेड मार्केटिंगला पेपर क्लिक असंही म्हटले जाते. जेव्हा तुम्ही सर्च इंजिनमध्ये कोणतीही क्वेरीज कीवर्ड टाकून सर्च करता, तेव्हा पुढे येणाऱ्या सर्च इंजिन रिझल्ट पेजवरती तुम्हाला सुरुवातीला काही वेबसाईट दिसतात ज्यांच्या बाजूला ॲड हा शब्द लिहिलेला असतो. ह्याला स्पॉन्सर्ड रिझल्ट्स असेही म्हणतात. फेसबुक, ट्विटरद्वारे तुम्हीसुद्धा पेड मार्केटिंगची कॅम्पेन चालवू शकता. पेड मार्केटिंगच्या कॅम्पेनचे तुम्ही अचूक विश्लेषण आणि मॉनिटरिंग देखील करू शकता. त्यासाठी तुम्हाला फेसबुक, ट्विटर या वेबसाईटद्वारे अनेक टूल उपलब्ध करून दिले जातात. PPC कॅम्पेन म्हणजे जेव्हा तुमच्या ॲडवर कोणी क्लिक करते तेव्हा तुम्हाला त्या चॅनलद्वारे चार्ज केले जाते, म्हणजे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करावे लागते. ह्या पेड सर्चच्या ॲडव्हर्टाइजमेंट असतात. सोशल मीडिया मार्केटिंग. आजच्या जगात आपण अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरतो, म्हणजे फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, लिंक्डइन इतरही. ह्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवरती तुम्ही जे फोटोज किंवा पोस्ट टाकता त्याला तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंग असे म्हणू शकता. याद्वारे तुम्ही तुमच्या उत्पादनाची किंवा तुम्ही दिलेल्या सेवेची जाहिरात तुम्ही करू शकता. या पोस्टद्वारे तुम्ही जी जाहिरात करता त्याला सोशल मीडिया मार्केटिंग असे म्हटले जाते. ईमेल मार्केटिंग. ईमेल मार्केटिंग हा डिजिटल मार्केटिंगचा महत्त्वाचा भाग आहे. मोठ्या कंपनीज त्यांच्या ग्राहकांशी ईमेल मार्केटिंगद्वारे सतत संपर्कात असतात. त्यांच्या ज्या प्रमोशनल ऑफर्स असतात, डिस्काउंट ऑफर्स असतात, हे सर्व माहिती ते त्यांच्या ग्राहकांना ईमेलद्वारे देत असतात. ईमेल लिहिताना तुमचा ईमेल हा ट्रस्टवर्दी, म्हणजे त्याची विश्वासार्हता असली पाहिजे. तुमचा ईमेलची माहिती रिलेव्हंट असली पाहिजे तुमच्या उत्पादनाशी किंवा तुमच्या सेवेशी. तुमच्या ईमेलमध्ये कन्व्हर्सेशन, म्हणजे संवाद साधला गेला पाहिजे तुमच्या ग्राहकाशी. एका प्रॉपर स्ट्रॅटेजीद्वारे आणि कोऑर्डिनेट करून तुम्ही चांगली ईमेल कॅम्पेन वापरू शकता आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला तुमच्या बिझनेस ग्रोथमध्ये नक्कीच दिसतात. मोबाईल मार्केटिंग. आजच्या युगात जास्तीत जास्त लोक मोबाईलद्वारे इंटरनेटचा वापर करतात, कारण की ते त्यांच्यासाठी सुलभ माध्यम असते. मोबाईलद्वारे मार्केटिंग करताना तुम्हाला अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, की तुमच्या जी वेबसाईट किंवा जे ॲप्लिकेशन आहे ते सर्व मोबाईल स्क्रीनवरती प्रॉपरली दिसेल. तुमची वेबसाईट जी मोबाईलवरती प्रॉपरली दिसली पाहिजे त्याच्यासाठी ती वेबसाईट रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट असली पाहिजे. मोबाईलवरती जेव्हा तुम्ही जाहिरात करता तेव्हा ती जाहिरात तुम्ही एकदा तपासून पाहिली पाहिजे की ती प्रॉपर वेबसाईट जी आहे ती मोबाईलच्या स्क्रीनमध्ये दिसत आहे की नाही. डिजिटल मार्केटिंगमध्ये काही आव्हाने देखील असतात. त्यापैकी पहिले म्हणजे एक उत्तम वेबसाईट बनवणे. उत्तम वेबसाईट बनवणे ही फक्त गरज नसून ती एक आवश्यकता आहे. म्हणजे तुमची वेबसाईट ही मोबाईल स्क्रीन, टॅबलेट, लॅपटॉप, कॉम्प्युटर या सर्व स्क्रीनमध्ये प्रॉपरली ग्राहकांना दिसली पाहिजे. तुमची वेबसाईट ही फास्ट असली पाहिजे, तिचा स्पीड हा जलद असला पाहिजे. त्यामुळे त्या वेबसाईटवर टाकले गेलेले व्हिडिओज किंवा अंतर्गत कोडिंग ही वेल ऑप्टमाइज असली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या ग्राहक वर्गाला नीट समजून घेणे गरजेचे आहे. तुमच्या ग्राहकाच्या काय गरजा आहेत, काय त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत हे आधीपासून तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. तिसरी गोष्ट म्हणजे उत्तम कंटेंट बनवणे. इंटरनेट मार्केटिंग किंवा डिजिटल मार्केटिंग करतात असताना तुमच्या वेबसाईटवरती जे कंटेंट असते ते युनिक असले पाहिजे. आणि युनिक कंटेंट म्हणजे त्याची कोणी डुप्लिकेट कॉपी वेबसाईटवर नसली पाहिजे. इतर वेबसाईटवर जे कंटेंट आहे तेच कॉपी करून तुम्ही तुमच्या वेबसाईटवर टाकू नये, त्याच्यामुळे तुमची वेबसाईट बॅन देखील होऊ शकते. कंटेंटचे नीट प्रमोशन करणे. तुम्ही जे कंटेंट बनवता, जे डिजिटल मार्केटिंगद्वारे प्रमोशन करता, त्याचे प्रमोशन करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्या प्रॉपरली माहिती असणे तुम्हाला गरजेचे आहे. मी आशा करतो की आजच्या व्हिडिओद्वारे तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल. डिजिटल मार्केटिंगबद्दल आर्टिकल स्वरूपात माहिती वाचण्यासाठी तुम्ही आमची वेबसाईट www.digitalymarathi.online देखील व्हिजिट करू शकता. धन्यवाद.